वडगाव कोल्हाटीच्या सरपंचपदी सचिन गरड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांना दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी साळे यांनी आपला राजीनामा दिला होता. त्या अनुषंगानं आज निवडणूक प्रक्रियेनंतर सचिन गरुड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी एकीकडे निवडून आल्याचा आनंद जरी असला तर दुसरीकडे आमचे शिवसेनेचे दोन नगरसेवक कोरोना आजारानं दगावल्यानं गरुड यांनी दुःख व्यक्त केलं आहे. निवडणूक प्रक्रिया ही प्रोसेस म्हणून पार पडली आहे. येणाऱ्या काळात नागरिकांसाठी रात्रंदिवस काम करू असं नवनियुक्त सरपंच सचिन गरुड यांनी सांगितलं आहे. शिवसेनेत मी 97 वर्षाहून विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून काम करत आलो. काम करत करत असताना कामाची पावती म्हणून आपले जिल्ह्याचे खासदार व नेते खैरे साहेब, आपले आमदार साहेब, दानवे साहेब, जयस्वाल साहेब यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, भोंडवे साहेब सगळ्यांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली. मी त्यांचे आधी आभार मानतो. एक दोन गोष्टी आज सांगायच्या आहे. एका गोष्टीचा आनंद पण होतो आहे की मला ही संधी प्राप्त होती आहे, आणि दुसरी आमचे अलीकडच्याच 8-4-15 दिवसात शिवसेनेची आमची मोठी जी हानी झाली, 2-3 आमचे नगरसेवक आणि हे जे लोक कोरोनाने आमच्या परिसरातील जिल्ह्यातील किंवा सगळीकडंच जे मृत्यू पावत आहे तर त्याबद्दल दुःख पण व्यक्त होत आहे. आणि त्या दुःखाचं भान ठेवूनच साहेबाच्या आदेशाने आम्ही हे निवडणूक प्रक्रिया फक्त एक प्रोसेस म्हणून पार पाडली. व येणाऱ्या काळात बजाज नगर, वाळूज महानगर परिसरातील नागरिकांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही दिवस रात्र आजपर्यंत जसं काम होत आलं, इथून पुढं पण तसंच काम होईल. मी पण नागरिकांना आवाहन करतो की कोरोनावर मात करण्यासाठी स्वतःची काळजी घेणे व तुमच्या सेवेसाठी शिवसेनेच्या वतीने आम्ही सगळे रात्रंदिवस तुमच्या सेवेत हजर आहो. बजाज नगर वडगावच्या या आपल्या मोठ्या ग्रामपंचायती सरपंचपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सर्वजण उपस्थित आहे. खरं म्हणजे बजाजनगर वडगाव ही आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, कन्नड या नगरपालिकेपेक्षा मोठी आहे. आणि आज आनंदाचा क्षण म्हणजे या ठिकाणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आणि सन्माननीय नगरसेवक सचिन गरुड यांची एकमताने निवड झाली सरपंच म्हणून, आणि निश्चितच सचिन हा चांगलं काम करेल. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद.